नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन शेळके सर द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करतो। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमापन चाचणी यामधील वेन आकृती आणि त्यामधील महत्त्वाचा प्रश्न विधाने व विधानावरून निष्कर्ष काढणे या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत। आपल्याला चांगली कल्पना आहे, वेन आकृतीवर आपल्याला 15 ते 16 प्रश्न विचारले जातात आणि यामध्ये विधाने आणि त्यावरून निष्कर्ष काढणे यावर देखील खूप प्रश्न विचारले जातात। तर या व्हिडिओमध्ये आपण मागील टेट परीक्षेला विधानावरून निष्कर्ष काढणे यावर विचारलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत आणि कशा पद्धतीने कमी वेळेमध्ये अचूक उत्तर काढायचं याचा अभ्यास करणार आहोत। चला व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे आपल्यासमोर, हे पहा, वेन आकृतीवर या पद्धतीचे प्रश्न विचारले होते। पहिल्यांदा यामध्ये काय दिलेले असतं की एक विधाने दिली असतात, 2 किंवा 3 विधाने दिलेली असतात, त्यावरून निष्कर्ष दिले असतात। कधी कधी 2 निष्कर्ष असतात, कधी 4 निष्कर्ष असतात, असे निष्कर्ष दिले असतात आणि नंतर पुन्हा पर्याय दिलेले असतात। तर आपल्याला या विधानावरून हे निष्कर्ष बरोबर आहेत की चूक आहेत हे ठरवायचं असतं आणि त्यानुसार योग्य पर्याय निवडायचा असतो। हे उदाहरण फक्त वाचून सोडवायचे नसते, तर यासाठी आपल्याला काय करावे लागेल, याची वेन डायग्राम डेव्हलप करावी लागेल आणि मग त्यानुसार हे निष्कर्ष पडताळून पाहावे लागतील आणि मग आपल्याला योग्य पर्याय निवडावा लागेल। चला आपण आता हा प्रश्न सोडवूया। सर्व पुस्तके बॉक्सेस आहेत असं पहिलं विधान आहे। आता लक्षात घ्या, ही विधाने वस्तुस्थितीशी विसंगत असतात, ही विधाने वस्तुस्थितीशी विसंगत असतात, परंतु त्यांना आपल्याला सत्य मानायचं आहे आणि त्याच विधानावर आधारित निष्कर्ष काढायचा असतो। निष्कर्ष आपल्या वैयक्तिक माहितीवर काढायचा नाही, विधानामध्ये जी माहिती दिली आहे त्याच्याच आधारावर आपल्याला निष्कर्ष काढायचा असतो। चला, सर्व पुस्तके बॉक्सेस आहेत याला आपण आकृतीत कन्व्हर्ट करूया। सर्व पुस्तके ही पुस्तके आहेत, सर्व पुस्तके बॉक्सेस आहेत, सर्व पुस्तके बॉक्सेस आहेत, अशी मी आकृती तयार केलेली आहे। सर्वांना ही आकृती तयार करता यायला पाहिजे। सर्व पुस्तके बॉक्सेस, सगळीच्या सगळी पुस्तके बॉक्सेस या गटामध्ये सामावलेली आहेत, म्हणून आपण अशी आकृती त्याची डेव्हलप करूया। आता विधान 2 याला आकृतीत कसं कन्व्हर्ट करूया ते पाहू। सर्व बॉक्सेस पेन्स आहेत। आता मला पेन्सचा नवीन गट काढायचा आहे आणि काय बोललं आपल्याला, सर्व बॉक्सेस पेन आहेत। बॉक्सेस म्हणजे कुठला गट आहे, तर बाहेरचा गट हा बॉक्सेस आहे आणि तो सर्वच्या सर्व मला पेन गटामध्ये घ्यायचा आहे, म्हणून मी ही कशी आकृती काढेल, सर्व बॉक्सेस पेन आहेत, सर्व बॉक्सेस पेन्स आहेत। अशा रीतीने मी दुसऱ्या विधानाला आकृतीमध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे। आता तिसरं विधान आहे, सर्व पेन्स कागद आहेत। पेन्स कोणता गट आहे, बाहेरचा। सर्वच्या सर्व पेन्स कागद आहेत, म्हणजे मला कागद नावाचा गट काढायचा आहे, तो त्याच्यामध्ये सर्व पेन्स सामावले पाहिजे, म्हणून मी आणखी मोठा सर्कल काढतो, सर्व पेन्स कागद आहेत। आता परत एकदा पहा, आपली विधानानुसार आकृती झाली का। सर्व पुस्तके बॉक्सेस आहेत बरोबर, सर्व बॉक्सेस पेन आहेत बरोबर, सर्व पेन्स कागद आहेत हे देखील बरोबर। आता आपण ही निष्कर्ष आकृतीनुसार बरोबर आहेत की चूक आहेत ते ठरवणार आहोत। चला निष्कर्ष चेक करूया। पहिला निष्कर्ष आहे, काही कागद पुस्तके आहेत, काही कागद पुस्तके आहेत। कागद कोणता गट आहे, हा बाहेरचा। पुस्तके कोणता गट आहे, आतला गट। तर काही कागद पुस्तके आहेत, तर याला बरोबर देऊया का चूक, तर बरोबर, कारण या कागद या गटापैकीच काही पुस्तके आहेत, काही कागद पुस्तके आहेत बरोबर। बाहेरून आत आपल्याला काही असे निष्कर्ष बरोबर द्यायचे, आतून बाहेर असेल तर सर्व या पद्धतीचे निष्कर्ष बरोबर द्यावे लागतात। तर काही कागद पुस्तके आहेत हा निष्कर्ष आपला येतो बरोबर। दुसरा निष्कर्ष, सर्व पुस्तक कागद आहेत, सर्व पुस्तक कागद आहेत। जस्ट आत्ता मी बोललो होतो की आतून बाहेर असेल तर सर्व असं बरोबर द्यावं लागेल, बाहेरून आत असेल तर काही। सर्वच्या सर्व पुस्तके कागद या गटात आहेत। पहा, सर्वच्या सर्व छोटा गट या मोठ्या गटामध्ये इन्व्हॉल्व आहे, म्हणून दुसरा निष्कर्ष देखील बरोबर।
निष्कर्ष क्रमांक 3, काही पेन्स पुस्तके आहेत. पेन कोणता गट आहे? हा झाला पेन गट. आणि यातले काही पुस्तके आहेत म्हणजे या पेन्सपैकी काही पुस्तके आहेत हे देखील बरोबर आहे. काही पेन्स पुस्तके आहेत बरोबर. चौथा निष्कर्ष, सर्व बॉक्सेस पुस्तके आहेत. सर्व बॉक्सेस, बॉक्सेसचा कोणता गट? हा बाहेरचा. सर्व बॉक्सेस कोणेत? पुस्तके आहेत. पहा बरे, आता हा सर्वच्या सर्व मोठा गट पुस्तकेमध्ये आहे का? तर नाही. याला काही बॉक्सेस पुस्तके बरोबर दिलं असतं, पण सर्व बॉक्सेस पुस्तके हे चूक आहे म्हणून आपण याला चूक देणार. म्हणजे आपल्या निष्कर्षापैकी 1, 2, 3 हे निष्कर्ष बरोबर आहेत असा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर आपल्याला पाहूया या ठिकाणी पर्याय क्रमांक 3, केवळ निष्कर्ष 1, 2 आणि 3 निघेल असं आपल्याला उत्तर द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे असतात आणि हे प्रश्न तुम्हाला टेट परीक्षेला विचारलेले आहेत. या लेवलचे प्रश्न येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला येऊ शकतात. आता याच प्रश्नांचा आपल्याला सराव करायचा आहे. चला पुढील उदाहरण घेऊया. परत सेम उदाहरण आपण घेतलेलं आहे. आता दोन विधाने आणि दोनच निष्कर्ष आहेत, म्हणजे तुलनेने पहिल्यापेक्षा कमी वेळेत आपल्याला व्हायला पाहिजे. तर पाहूया. तर सर्व द्राक्षे सफरचंद आहेत. सगळेच्या सगळे द्राक्षे सफरचंद आहेत. तर हे झाले द्राक्षे आणि हे सफरचंद. सर्व द्राक्षे सफरचंद आहेत म्हणजे सगळेच्या सगळे द्राक्षे सफरचंद या गटात सामावलेले आहेत अशी आकृती आली पाहिजे. वास्तवाचा विचार करायचा नाही, नाही तर द्राक्षे सफरचंद असतात का असा विचार करत बसायचं नाही. सर्व द्राक्षे सफरचंद आहेत आकृतीत व्यवस्थित कन्वर्ट केलेलं आहे. दुसरं, सर्व सफरचंद आंबे आहेत. सफरचंद कोणता गट आहे? बाहेरचा. बाहेरचा गट सफरचंद. हे सगळेच्या सगळे आंबे आहेत म्हणून मी आंबे हा मोठा गट काढलेला आहे आणि म्हणून आपली आकृती अशी होईल. सर्व सफरचंद आंबे आहेत. ओके, आकृती दोन विधानाची व्यवस्थित आपण आकृती काढलेली आहे. आता फक्त निष्कर्ष चेक करायचे. पहा, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की बाहेरून आत म्हणलं की काही असं बरोबर द्यायचं आहे, आतून बाहेर असेल तर सर्व हे बरोबर द्यायचं आहे. सर्व द्राक्षे आंबे आहेत. सर्व द्राक्षे आंबे आहेत. सगळेच्या सगळे द्राक्षे आंबे या गटात सामावलेले आहेत. तर हे कसं वाटतंय? तर अतिशय बरोबर म्हणून आपण पहिला निष्कर्ष दिला बरोबर. निष्कर्ष क्रमांक 2, सर्व आंबे द्राक्षे आहेत. सर्व आंबे द्राक्षे आहेत. पहा बरे, सर्व हा मोठा गट द्राक्षे गटात आहे. चालेल का? तर चालणार नाही. तर म्हणून याला आपण देणार आहे चूक. इथं जर असं असतं काही आंबे द्राक्षे आहेत तर आपण त्याला बरोबर दिलं असतं. मग या दोन निष्कर्षांपैकी फक्त निष्कर्ष क्रमांक 1 हा प्रॉपर आहे म्हणून आपण केवळ निष्कर्ष 1 निघत असेल असा पर्याय क्रमांक 1 हे उत्तर घेणार आहोत. ओके, पुढील प्रश्न आहे आपल्यासमोर. यामध्ये देखील दोन विधाने आणि दोन निष्कर्ष आहेत. त्यावरून आपल्याला कुठलं निष्कर्ष बरोबर हे सांगायचं आहे. सर्व कोंबड्या कोंबडे आहेत. सर्व कोंबड्या कोंबडे आहेत. पहा, व्यवस्थित शब्द वाचायचा आहे. सर्व कोंबड्या, सर्व कोंबड्या कोण आहेत? कोंबडे आहेत. सर्व कोंबड्या कोंबडे आहेत. मुद्दाम आपल्याला कन्फ्यूज होईल असे शब्द दिले जातील, मुद्दाम आपल्याला फसवण्याचा प्रयत्न केला जाईल. तुम्ही व्यवस्थित वाचायचं आहे. सर्व कोंबड्या कोंबडे आहेत. कोंबड्या कोंबडे आहेत. ओके, नेक्स्ट, एकही कोंबडी काळी नाही. एकही कोंबडी काळी नाही. आता मी दुसरा एक गट काढणार आहे, मुद्दाम आकृतीचा कलर बदलतो. एकही कोंबडी काळी नाही. आता मला कोणता गट काढायचा आहे? काळी या नावाचा गट काढायचा आहे. एकही कोंबडी काळी नाही. कोंबडी म्हणजे कोणता गट? आतला गट. आतला गटाचा संबंध नसलेला नवीन गट काढायचा मला. काळी, एकही कोंबडी काळी नाही असा गट होईल. आता आपल्याला विधानात काय माहिती मिळाली? एकही कोंबडी काळी नाही म्हणजे आतल्या गटाचा याच्याशी संबंध नाही. मग बाहेरच्याचा म्हणजे कोंबडे यांचा काळी गटाशी संबंध असेल का? तर दोन पॉसिबिलिटी आहेत, असूही शकतो नसूही शकतो. आपल्याला माहिती काय दिलेली आहे? काळी गटाचा कोंबडी गटाशी संबंध आहे म्हणजे आतल्या गटाशी संबंध आहे. मग बाहेरच्याशी येऊ शकतो म्हणून मी आणखी एक आकृती, ही कोंबडी
कोंबडे आणि ही कारी अशा दोन्ही पॉसिबिलिटी आपल्याला बघायला लागतील। आणि आता आपण दोन्हींना देखील निष्कर्ष चेक करणार आहोत, दोन्ही जर बरोबर तरच निष्कर्ष बरोबर, नाही तर आपण त्याला चूक म्हणणार आहोत। ओके चला पाहूया। पहिला निष्कर्ष, सर्व कोंबडे कोंबडे आहेत, सर्व कोंबडे हा बाहेरचा गट कोंबडे आहेत, सर्व कोंबडे कोंबडे आहेत, तर असं होणार नाही, काही कोंबडे कोंबड्या चाललं असतं, सर्व कोंबडे कोंबडे आहेत याला आपण देणार पहिल्या आकृतीनुसार चूक। आता दुसऱ्या आकृतीनुसार बघूया, सर्व कोंबडे कोंबडे आहेत या दुसऱ्या आकृतीनुसार देखील चूक, म्हणजे पहिला निष्कर्ष आपण पूर्णपणे चूक घेतलेला आहे। निष्कर्ष दोन, एकही कोंबडी काळी नाही, कोंबडी म्हणजे कोणता गट, आतमधला गट, एकही कोंबडी काळी नाही, पहिल्या आकृतीनुसार याला हे आहे बरोबर, दुसऱ्या आकृतीनुसार एकही कोंबडी, कोंबडी म्हणजे हा गट काळी नाही हे बरोबर आहे, म्हणून दोन्हीनुसार आपण याला बरोबर घेऊया, म्हणजेच निष्कर्ष एक चूक आणि निष्कर्ष दोन बरोबर असं आपलं उत्तर द्यायला पाहिजे। तर केवळ निष्कर्ष दोन निघत असेल असा पर्याय क्रमांक दोन हे आपल्याला उत्तर घ्यायचं आहे, उत्तर बरोबर आलं तर पर्याय क्रमांक दोन याचं करेक्ट उत्तर आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे सेम, परत हे पहा तुम्ही एका प्रकारचे एक 10-10 प्रश्न जर सोडवले तर तुम्हाला हा प्रश्न एकदम 100% मार्क्स देऊन जाणार आहे। ठीक आहे, जाऊया पुढील प्रश्नाकडे। मुद्दाम मी तुम्हाला टेट परीक्षेतीलच प्रश्न देत आहे, म्हणजे तुम्हाला प्रश्नांची काठिण्य पातळी प्रॉपर कळावी। सर्व आई काकू आहेत, पहा कशी आकृती होईल, सर्व आई काकू आहेत, सर्व आई काकू आहेत, पहा सर्वच्या सर्व आई काकू या गटात बसल्या, सर्व आई काकू आहेत, पहिलं विधान झालं। सर्व काकू महिला आहेत, काकू कोणता गट बाहेरचा, सर्वच्या सर्व काकू महिला आहेत, सर्व काकू महिला आहेत, सर्व आई काकू आहेत, सर्व काकू महिला आहेत। तर आता निष्कर्ष चेक करूया, सर्व आई महिला आहेत, सर्व आई महिला आहेत, काय करूया तर बरोबर देऊ, कारण सर्वच्या सर्व आई हा गट महिला या गटात समावलेला आहे, या मोठ्या गटात समावलेला आहे, म्हणून पहिला निष्कर्ष बरोबर। निष्कर्ष दोन, सर्व काकू आई आहेत, सर्व काकू आई आहेत, तर हे चुकीचं होईल, काही काकू आई ठीक आहे, सर्व काकू आई म्हणजे सर्व हा बाहेरचा गोल या आई या गोलमध्ये समावलेला आहे, तर हे चूक होईल, म्हणून दुसरा निष्कर्ष चूक, म्हणून आपल्याला म्हणूया केवळ निष्कर्ष एक, तर असं आपण उत्तर घेऊया। तर अशा रीतीने आपण पहिला निष्कर्ष घेतला बरोबर, ओके पहिला निष्कर्ष बरोबर। जाऊया पुढील प्रश्नाकडे, पुढचा प्रश्न आहे परत विधान निष्कर्ष, दोन विधाने दोन निष्कर्ष, पहा पटकन आकृतीमध्ये डेव्हलप करायचं याला, तर आकृती कशी होईल पाहायची, सर्व मध्य पाणी आहे, हे पहा मुद्दाम कन्फ्यूज करणारे शब्द देणार तर आपल्याला प्रश्नाकडे कॉन्सन्ट्रेट करायचं आहे। सर्व मध्य पाणी आहे, सर्व मध्य पाणी आहे, सर्व मध्य पाणी आहे। दुसरं, कोणतेही पाणी कडू नाही, कोणतेही पाणी म्हणजे कोणता गट, बाहेरचा गट, नवीन कोणता गट काढायचा मला, कडू, कोणतेही पाणी कडू नाही म्हणजे पाणी या गटाचा कडू या गटाशी संबंध दाखवायचा नाही, पाणी हा गट आहे, मी नवीन गट काढला कडू आणि याचा संबंध कुणाशी दाखवला नाही, पाणी गटाशी दाखवला नाही, म्हणजे कोणतेही पाणी कडू नाही, तर अशा रीतीने आकृती डेव्हलप होईल। आता आपल्याला निष्कर्ष चेक केला की 100% बरोबर उत्तर येईल, पाहूया कोणतेही मध्य कडू नाही, कोणतेही मध्य कडू नाही, तर याचा संबंध आहे का, तर नाही, कोणतेही मध्य कडू नाही हा निष्कर्ष बरोबर येईल, कोणतेही मध्य कडू, कारण मध्य आणि कडूचा संबंध येणार नाही। दुसरं, कोणतीही कडू गोष्ट मध्य नाही, कोणतीही कडू मध्य नाही, ओके पाण्याशी संबंध नाही तर पाण्याचा उपगट मध्य याशी संबंध येण्याचं काही कारण नाही, दुसरं देखील बरोबर, पा कोणतेही मध्य कडू नाही, कोणतीही कडू गोष्ट मध्य नाही, तर दोन्ही निष्कर्ष बरोबर येत आहेत, म्हणून आपण म्हणूया पर्याय क्रमांक कोणता,
जर दोन्ही निष्कर्ष एक आणि दोन निघत असल्यास पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर घ्यायचं आहे. अशा रीतीने 100% आपण याचं बरोबर उत्तर देऊ शकतो. पुढील प्रश्न आहे सेम पद्धतीने. हे पाहता वारंवार ते प्रश्न आहे तर तुम्हाला इथे वरती आणि खाली जास्त वाचायची गरज पडत नाही. डायरेक्ट विधानाचा आणि निष्कर्षाचा विचार करायला सुरुवात करायची. सर्व घोडे बैल आहेत, सर्व घोडे बैल आहेत. कशी आकृती व्हायला पाहिजे आता वारंवार झालेला आहे. सर्व घोडे कोण आहेत? बैल आहेत. सर्व घोडे बैल आहेत. सर्व बैल पोपट आहेत. सगळेच्या सगळे बैल कोण आहेत? पोपट आहेत. अशी पटकन आकृती झाली पाहिजे. निष्कर्ष पहिला, सर्व घोडे पोपट आहेत. सर्व घोडे पोपट काय म्हणणं आहे? सर्व घोडे पोपट बरोबर. सर्वच्या सर्व घोडे पोपट या गटात आहेत बरोबर. दुसरा, सर्व पोपट घोडे आहेत. सर्व पोपट घोडे आहेत हे चुकीचं आहे. उलटं होईल, सर्व पोपट घोडे म्हणजे सर्व हा बाहेरचा गोल या घोडे गटात सामावलेला आहे तर हे चुकीचं होईल. म्हणून फक्त निष्कर्ष एक निघतो. म्हणजेच केवळ निष्कर्ष एक निघत असल्यास हे आपण उत्तर द्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर्व खिडक्या दारे आहेत. सर्व खिडक्या दारे आहेत. पाहूया, सर्व खिडक्या या खिडक्या काय आहेत? दारे आहेत. सर्व खिडक्या दारे आहेत असं आपण पहिलं विधान क्लिअर केलं. कोणतेही दार भिंत नाही. कोणतेही दार म्हणजे कोणता गट? बाहेरचा गट. बाहेरच्या गटाला कुणाशी संबंध नाही, भिंत या नवीन गटाशी संबंध घ्यायचा नाही. तर भिंत मी नवीन गट काढतो आणि पायाचा संबंध मी कशाशी दिला नाही? दाराशी. परत एकदा दोन्ही विधाने पहा. सर्व खिडक्या दारे, सर्व खिडक्या दारे आहेत. दुसरं, कोणतेही दार, दार म्हणजे बाहेरचा गट, भिंत नाही. म्हणून भिंत हा सेपरेट गट काढला, त्याचा दाराशी संबंध नाही असं आपण म्हटलं. आता निष्कर्ष, कोणतीही खिडकी भिंत नाही. हे पाहा, खिडकीचा आणि या भिंतीचा संबंध येत नाही. कोणतीही खिडकी भिंत नाही बरोबर. म्हणून मी योगदान दिलं बरोबर. कोणतीही भिंत दार नाही. कोणतीही भिंत दार नाही. आपल्याला आधीच विधान दिलंय, कोणतेही दार भिंत नाही म्हणजेच कोणतीही भिंत दार नाही. भिंत आणि दाराचा संबंध नाही म्हणून हे देखील बरोबर. म्हणजे अशा रीती आपले दोन्ही निष्कर्ष बरोबर येतील. म्हणून पर्याय क्रमांक तीन, जर दोन्ही निष्कर्ष एक आणि दोन बरोबर असतील तर किंवा निघत असल्यास. नेक्स्ट क्वेश्चन, परत विधानाकडे जायचंय पटकन. सर्व प्राणी कुत्री आहेत. सर्व प्राणी, प्राणी ज्यांनी आज शब्द जो बोलला तोच अगोदर आत घ्यायचा. सर्व प्राणी कोण आहेत? कुत्री आहेत. सर्व प्राणी कुत्री आहेत. सर्व प्राणी कुत्री आहेत. ठीक आहे, सर्व कुत्री पक्षी आहेत. सगळेच्या सगळे कुत्री कोण आहेत? पक्षी आहेत. सर्व कुत्री पक्षी आहेत. हे पाचशी प्रकारची आकृती झाली पाहिजे. प्रॉपर नाव द्यायचं, हे विधान वाचलं की लगेच नाव द्यायचं. सर्व प्राणी कुत्री, सर्व कुत्री पक्षी. ओके, निष्कर्ष पहिला, सर्व प्राणी पक्षी आहेत. सगळेच्या सगळे प्राणी पक्षी आहेत बरोबर. सर्वच्या सर्व प्राणी गट हा पक्षी गटात सामावलेला आहे बरोबर. दुसरं, सर्व पक्षी प्राणी आहेत. सर्व पक्षी प्राणी हा मोठा गट याच्यात सामावला आहे का? तर नाही. म्हणून दुसरं चूक होईल. तर अशा रीतीने निष्कर्ष एक बरोबर येईल. म्हणून आपण घेऊया, केवळ निष्कर्ष एक निघत असल्यास. पुढील प्रश्न आहे, सर्व खेळाडू सुशिक्षित आहेत. सगळेच्या सगळे खेळाडू कसे आहेत? सुशिक्षित. सर्व खेळाडू, हे खेळाडू आहेत सगळेच्या सगळे, हे कसे आहेत? सुशिक्षित आहेत. सुशिक्षित, सर्व खेळाडू सुशिक्षित आहेत. ओके, पहिलं विधान व्यवस्थित झालं. सर्व सुशिक्षित सुसंस्कृत आहेत. म्हणजे आता सुशिक्षितला सगळेच्या सगळे सुशिक्षित सुसंस्कृत आहेत. म्हणजे हा मी मोठा गट काढला, याला नाव देतो मी सुसंस्कृत. सर्वच्या सर्व सुशिक्षित सुसंस्कृत आहेत. आकृती एकदा चेक करूया. सर्व खेळाडू सुशिक्षित, सर्व सुशिक्षित सुसंस्कृत आहेत. ओके, आता फक्त आपल्याला निष्कर्ष चेक करायचा आहे. निष्कर्ष पहिला, सर्व खेळाडू सुसंस्कृत आहेत. सगळे खेळाडू सुसंस्कृत आहेत बरोबर आहे.
खेळाडू सुशिक्षित आहेत आणि सुशिक्षित सुसंस्कृत आहेत, म्हणजे सगळेच्या सगळे खेळाडू सुसंस्कृत आहेत। सर्व हा गोल छोटा गोल या सगळ्यात मोठ्यामध्ये इन्वॉल्व आहे, बरोबर आहे। दुसरा, सर्व सुसंस्कृत व्यक्ती सुशिक्षित आहेत, सगळे सुसंस्कृत व्यक्ती म्हणजे हा बाहेरचा हा सुशिक्षित आहे, तर असं नाही। सर्व हा मोठा गोल दोन नंबरच्या गोलमध्ये इन्वॉल्व आहे का, तर नाही। काही सुसंस्कृत सुशिक्षित चाललं असतं, पण सर्व सुसंस्कृत सुशिक्षित हे मात्र चुकीचं होईल, आणि म्हणून निष्कर्ष दोन चूक आहे। ओके, तर म्हणून याचं उत्तर घ्यायचं फक्त निष्कर्ष एक निघत असल्यास, केवळ निष्कर्ष एक निघत असल्यास। हे पहा, अशा पद्धतीने हे प्रश्न दिसायला मोठे असतात, परंतु तुम्ही जर याचा प्रॉपर अभ्यास केला तर हे कमी वेळेत आणि 100% अचूक मार्क देणार आहेत, ठीक आहे। म्हणून या सर्व प्रश्नांचा भरपूर सराव करायचा, भरपूर प्रश्न परीक्षेला मागे विचारलेले आहेत आणि येणाऱ्या परीक्षेला देखील वेन आकृतीवर खूप प्रश्न येणार आहेत, त्याची आपण व्यवस्थित तयारी करायची। मित्रांनो, अशा रीतीने आपण वेन आकृतीमधील विधाने आणि विधानावरून निष्कर्ष काढणे याचा व्यवस्थित अभ्यास केला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। थँक्यू।